कश्मीर फाइल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे असं जे काही म्हणतात, म्हणजे तो का सुपरहिट होतोय? तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले, म्हणून तो सुपरहिट होतोय. बाकी त्या चित्रपटामध्ये घ्यावं काही प्रेरणा घ्यावी असं तरुणांकडे काही नाही. झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. स्लम एरियातली मुलं नॅशनल चॅम्पियनशिप कशी गाजवू शकतात हा जो उद्देश आहे नागराज मंजुळेंचा, तो आम्ही काहीतरी त्यातून आमच्यासारखे तरुण घेऊ शकतात. कश्मीर फाईल्समधून फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष तेवढा आहे आणि आपलं सोयीचं राजकारण, एवढाच त्यांचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे. तुम्ही प्रश्न कश्मीर फाईलबद्दल विचारला तर मी त्याचं उत्तर देतो. मी आयुष्यात जितके चित्रपट पाहिले त्यात कश्मीर फाईल पण हा पाहिला की इंटरवल नंतर जर माणूस कुठं झोपी जात असेल तर तो कश्मीर फाईल्समध्ये. संजय राऊत साहेबांनी पण सांगितलं की त्या कश्मीर फाईलमध्ये तेवढं फारसं काही सत्य नाही. आणि त्या कश्मीर फाईलमध्ये एक वाक्य असं आहे की हम बाळासाहेब ठाकरे ने हमें बचाया. कश्मीर पंडितांनी सांगितलं की त्यांना घरं बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आता त्यावरून भाजपवाले तो टॅक्स फ्री करा, ते पहिले त्यांनी टॅक्स फ्री करण्याचं आवाहन केलं. तो चित्रपट काही तरुणांच्या मनात उतरेल असा नव्हता. नंतर त्यांनी थिएटरमध्ये, आमच्या भागातलेच आमदार, थिएटरमध्ये त्यांनी फ्री केलं तरी लोकं पाहायला जात नाहीत. परवा एक सन्माननीय भाजपचे आमदार माझ्यासोबत डिबेटला होते एका चॅनलला, त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करू शकता, कश्मीर फाईल्स का नाही. म्हणजे भाजपच्या मनात झुंड चित्रपटाबद्दल जे आकस आहे, द्वेष आहे, त्याचा मी थोडासा पाठपुरावा केला की अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपच्या लोकांना खटकलं आहे का, हे शोध घेतला पाहिजे. झुंडाचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाईल्सचा इतका पुळका का? मी तर म्हणतो आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाईल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे. राहिला तुमचा दुसरा प्रश्न, त्याबद्दल मी उत्तर देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ज्या काही त्या नेत्या बोलल्या असतील त्यांनी पण एक नवीन पक्ष काढला आहे. शेवटी कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोलावं एवढं माझं काही मी मोठा नाही, पण कश्मीर फाईल्सच्या नावाखाली जे राजकारण भारतीय जनता पार्टी करते ते साफ चुकीचं आहे. कश्मीर फाईल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे असं जे काही म्हणतात, म्हणजे तो का सुपरहिट होतोय? तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले, म्हणून तो सुपरहिट होतोय. बाकी त्या चित्रपटामध्ये घ्यावं काही प्रेरणा घ्यावी असं तरुणांकडे काही नाही. झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. स्लम एरियातली मुलं नॅशनल चॅम्पियनशिप कशी गाजवू शकतात हा जो उद्देश आहे नागराज मंजुळेंचा, तो आम्ही काहीतरी त्यातून आमच्यासारखे तरुण घेऊ शकतात. कश्मीर फाईल्समधून फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष तेवढा आहे आणि आपलं सोयीचं राजकारण, एवढाच त्यांचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे. पाच दिवस बाकी आहेत आणखी. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी त्याला न्याय मिळेल असं संसदीय कामकाज मंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी सांगितलं. मला असं वाटतं तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर देतील. आणि मला अपेक्षा आहे की या आठवड्यात किंवा या अधिवेशनाच्या पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा जे काही प्रश्न आहे तो बऱ्यापैकी सुटेल असा मला विश्वास आहे.